नांदेड़ परभणी जालना हाईवे के बन जाने के बाद नांदेड़ पुणे की दूरी 3.5 घंटे में पूरी हो जाएगी। नितिन गडकरी नांदेड़ के गुरुद्वारा बोर्ड मैदान में विभिन्न विकास कार्यों के शिलान्यास एवं लोकार्पण कार्यक्रम में बोल रहे थे। नांदेड़ रत्नागिरी हाईवे का काम जल्द शुरू होगा। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने बताया कि इस हाईवे से नांदेड़ समेत 11 जिलों को जोड़ा जाएगा। गडकरी ने कहा कि इस परियोजना की लागत 30,000 करोड़ रुपए है और यह सड़क विदर्भ मराठवाड़ा कोंकण पश्चिम महाराष्ट्र को जोड़ेगी। तीर्थ के विकास पर विशेष ध्यान देते हुए माहूर के रेणुका माता दर्शन तक पहुँचने के लिए स्वचालित सीढ़ियाँ और स्काई वॉक की परियोजना को मंजूरी दी गई है और 7 करोड़ रुपए स्वीकृत किए गए हैं। गडकरी आज नांदेड़ में विभिन्न विकास कार्यों के उद्घाटन के अवसर पर बोल रहे थे। हळूहळू समाजामध्ये आपण जर काही गोष्टी आग्रहाने मांडल्या त्या आपोआप एक्सटॅब्लिश होतात। ही सगळी पार्श्वभूमी देशाला मिळालेली आहे। महात्मा गांधींपासून ते जयप्रकाश नारायणांपर्यंत, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून शहीद भगतसिंगांपासून तर अगदी आपल्या प्रत्येक क्रांतिकारक देशभक्त स्वातंत्र्य सैनिकापर्यंत प्रत्येकाच्या जीवनाचा इतिहास हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे। त्यातून घेण्यासारखा सगळ्याच गोष्टी घेता येत नाही, कारण नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दिस इज परफेक्ट। उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी दोन चार गोष्टी तरी घेतल्या तरी पुष्कळ आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी गोष्ट करता आहात की स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस हे आपले खरी युनिव्हर्सिटी आहे, पण कसं आहे की गैरसमजामुळे अनेक वेळा खूप गैरसमज होता। आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे समाज सुधारण्याचे विचार एवढे प्रखर होते की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी मांडले त्याच्याही पुढे जाऊन त्याचे विचार आहेत। काही वेळा याच्यातून लोक त्याला म्हणजे असं कसं सावरकर म्हणले, गाय हा एक उपयुक्त प्राणी आहे असं त्यांनी लिहून ठेवलं। त्यामुळे पुरोगामी प्रगतिशील आणि वैज्ञानिक विचार, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण इतिहास संस्कृती आणि विरासतून मिळणारे मूल्याधिष्ठित संस्कार आणि भविष्य काळामधल्या फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी ज्याच्या आधारावर आपल्याला भारत आधुनिक भारत आत्मनिर्भर भारत निर्माण करायचा आहे। आणि आत्मनिर्भर भारत आणि अभिनव भारत यात अंतर नाही आहे, पण हे जर करायचं असेल तर एक्सपोर्ट वाढवावं लागेल, इम्पोर्ट कमी करावं लागेल, कृषी उत्पन्न वाढवावं लागेल। BCN News के लिए अभिषेक पांसे की रिपोर्ट।